हे प्रेम बनवायला आम्हाला 15 ते 20 मिनिट लागून गेले सगळ्यांना एकत्र करायला। चला सगळ्यांनी हात दाखर द्या, असा दे सो हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आई होप यू गाइज आर एब्सोल्युटली फाइन एंड एक्सट्रीमली वेल। तो सगळ्यात आधी मी एकच म्हणेल की यार सब्सक्राइब करा, कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि सब्सक्राइब नाही करत। चल ठीक आहे, गजब बेइज्जती है, काही विषय नाही आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शहरातील पोरांना सगळ्यांना उत्सुकता असते की खेड्यातील जीवन कसं असते, खेड्यातील लाईफस्टाईल कशी असते। तर आज मी तुम्हाला आमचं खडं दाखवणार आहे, खडं म्हणजेच गोटा। तर तिथं सगळं कसं असतं, काय असतं ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला आज। तर खेड्यातील लाईफस्टाईलमधला हाच एक प्रकारसुद्धा आहे, तर बघूयात आज आमचं खडं कसं दिसते ते। तर आमचा असं गावातील जाण्याचा रस्ता आहे शेताकडे, तर त्याला लागूनच लेफ्ट साईडला आमचं खडे आहे। तर आपण पाहू शकता इथं गुरांसाठी चारा कापण्याचे काम चालू आहे। बघा, हे आमच्या इथं वर्कर आहेत। राईट साईडला याची एक छोटी झोपडी आहे, जे की कोणी राहत नाही तिथं। आता इकडं आमचे सालदार लोक राहता, पाहू शकता तुम्ही। मुकेश हात लागून दे, हां यूट्यूबला येणार आहे यूट्यूबला। तर हे बघा, हे आमची सगळ्यात मोठी जोडी। हा व्हिडिओ पण शॉर्ट अँड सिम्पल राहणार आहेत मित्रांनो, जास्त काही मोठा खेचण्याचा प्रयत्न नाही करणार मी त्याला। इकडं कुंड आहे, इकडं गोरं वगैरे पाणी प्यायला येतात। तर आमच्याकडे असा ती एक जोडी, ती सगळ्यात एक छोटी लहान जोडी, ही सगळ्यात मोठी जोडी, ही दोन, ती एक जोडी, ती तीन। याला अजून जोड भेटलेली नाही आहे, म्हणजे हा कुठं पण ॲडजस्ट होऊन जातो तसा। पाहू शकता तुम्ही त्या दोन मशीद तिकडं। इकडं आमचे वर्कर चारा टाकण्याचे काम करतायत। पाहू शकता तुम्ही इथं न्यूबॉर्न बेबी आहे। कोणती जाते पप्पा या वासऱ्याची? साहिवाल। साहिवाल जातीचं हे वासरू आहे, पाहू शकता तुम्ही। नुकतं या गाईने जन्म दिलेला आहे, ते आता उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे। आणि इकडं आमची नर्सरी, पाहू शकता तुम्ही। जितेन क्या कर रहा है? पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे छोटे गोरे, वासरू हे सगळे इकडे बांधतो आम्ही, आणि सगळे मोठे गोरे बाहेर बांधतो। रात्र जशी थंडी वाढून जाते म्हणून, आता थंडीचा मौसम आहे म्हणून आत बांधून घेतो त्यांना। तर अशा प्रकारे इथं थोडी घाण दिसेल, कारण की झाडपुंजीचं काम चालू आहे। दिवसभराची जी झाड घाण असते आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो। अशा प्रकारे आहे मित्रांनो। तर आपण आता इकडनं आलो, तर आपण सरळ जाता इकडं कल्पेश, आमचे नेबर्स, कळ्यातले नेबर्स, खूप चांगला असं व्यक्तिमत्व। पाहू शकता तुम्ही असं यूट्यूबला टाकायचं आहे। तर मध्ये एंटर केल्यावर अजून कापूस आम्ही विकलेला नाही आहे मित्रांनो। तर हे बघा, असं गोळवून भरलेलं आहे कापसाचं। मध्ये अंधार आहे, लाईट वगैरे आम्ही काही लागलेलं नाही, कारण की ते थोडं इलेक्ट्रिसिटीचा विषय म्हणून सेफ्टी पर्पजसाठी काही लावलेलं नाही आम्ही कापसाला। कसं आहे, काय काय बोलायचं आहे तुला? वाईट बोलतेस रे। वाईट काय? पांढरं सोनं आहे ना रे। हां, तर त्याचं म्हणणं आहे पांढरं सोनं आहे असं। हे गोळवून लावलेलं आहे, याची चाबी आणलेली नाही आहे। याच्यात चारा आहे बेसिकली सगळ्या गुरांसाठी। आता चारा आमच्या जंगलातून येतो आहे म्हणून हे गोळवून ओपन करण्याचं काही गरज नाही भासत आम्हाला। तर बघा, एकदम हिरवळ असा फ्रेश चारा त्यांना खायला भेटतो आहे। इकडं आमच्या सालदारांचं घर आहे, तुम्हाला दाखवू शकतो मी। हे बघा, अशा प्रकारे आमचे वर्कर्स इथं असतात।
आमच्याकडे चार वर्कर्स आहेत. हा एक जितेन, जितेन तुम्हाला सगळे दाखवतो. इकडे जयदीप बसलेला आहे, इकडे बापू. मला खूप छान वाटतं, आमचं शहरात चित नाही लागत पण गावाला आमचं चित लागतं. हे आमचे सालदार इथं राहतात, हे त्यांच्या, हे माझे बाप्पा. हे बघा आमच्या कोंबड्या पण इथंच आहेत. हे बघा एकदम नॅचरल चारा त्यांना भेटतोय, केळीचे पानं. बघा तिकडं, तिकडं आमचा एक वर्कर. हे बघा वेटिंगसाठी कसे बसलेले आहेत इथं. याच्यात आम्ही त्यांना चारा टाकतो जेणेकरून वाया नको जायला. इकडे आमचे वर्कर आकलू दादा, आकलू दादा हे चारा कापण्याचे काम करत आहे. बघा, बघू शकतो तुम्ही स्पीड किती आहे. यूट्यूबले टाकण्याचे आकलू दादा, यूट्यूबले. असे गाड्या आहेत तिथं, एक हे बैलगाडे, ही माझी सायकल, ही आमच्या सालदाराची बाईक. मुकेश, हे मुकेश आहे इधर. हा आताच काम करून आला म्हणून थकलेला आहे थोडा. हा त्याचा पोरगा. बघा तुम्ही त्याचं घर पाहू शकता, अशा प्रकारे त्याचं घर आहे. यूट्यूबले टाकणार आहे भाऊ. आपण अजून गेलो सो मध्ये पण प्रायव्हसी मॅटर्स, सो दॅट्स वाय आय डोंट एंटर. अशा प्रकारे आमचं गोळवणे. चला मी तुम्हाला, हा माझा चुलत, हा माझा चुलत भाऊ, त्याला दोन शब्द बोलायचे. इकडे 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 ऊन आहे इकडे. हां दिसतो का आता क्लिअर? हां क्लिअर आहे आता. नमस्कार मित्रांनो, जोरात प्रशांत बोरसे, जोरात जोरात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत बोरसे, पवनचा चुलत भाऊ आहे मी, शेतकरी वर्ग. पवनचा व्हिडिओ बनवतो, हा व्हिडिओ एकदम छानपैकी बनवतो आणि त्याचे जे काही कॉमेंट्स असतील ते कॉमेंट्स त्याला तुम्ही सांगा, म्हणजे जे करून तो नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि सुधारणा करू शकतो. समजलं मित्रांनो? ओके बॉस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला आता आमच्या खड्याचा वरचा व्ह्यू दाखवतो. तर अशा प्रकारे आमचे असे दोन गोळवणे आहेत. इकडून राईड घेतला की हे आमचे वर्कर लोकांचे. तर हे बघा इथून असा व्ह्यू येतो, वरनं असा व्ह्यू येतो. बघा समोर मस्त शेती आहे. हे आमचे वर्कर्स लोकांचे. अशा प्रकारे माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही आमचा गोठा पाहिला असेल, तर असं शॉर्ट अँड सिम्पल आमचा गोठा आहे. तर हे बघा मित्रांनो, इकडं आमच्या घराचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला एखाद्या दिवशी देईलच, आमच्या घराचा व्हिडिओ. त्या सूर्यकिरणामुळे प्रॉपर दिसत नसणार. किती मस्त आहे बघा, तिथून टेरेस, इकडे शेती, मस्त सकाळी उठून तिकडे चहा प्यायला. बघा किती भारी वाटेल. तर इकडं असं आहे मित्रांनो. हा जे हा पण एक आमचा एक परिवाराचाच भाग आहे. तर आम्ही खूप चांगली अशी वागणूक देत आहे यांना, म्हणून एवढ्या वर्षांपासून आमच्यासोबत जोडून येते हे लोकं. पाहू शकता तुम्ही, हे फ्रेम बनवायला आम्हाला 15 ते 20 मिनिट लागून गेले सगळ्यांना एकत्र करायला. चला सगळ्यांनी हात दाखवा द्या, असा दे, वर द्या, हात कर द्या. चला चला चला, टाळ्या टाळ्या. गजब बेइज्जती है. लास्ट आहे ते बघा, त्यांच्यासाठी नवीन आहे खूप. तर मित्रांनो, तुम्ही आज जेही काही पाहिलं, जे सगळं काही पाहिलं, ते सगळं आमच्या बाबांची पुण्य आहे. आम्ही जेही आहेत आज, जिथेही आहेत आज, ते आमच्या बाबांमुळेच आहेत, पाहू शकता. तर अशा प्रकारे शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ होता की खेड्यातील लाईफस्टाईल कशी असते, खेड्यातील
गोठा वगैरे गुरु जिथं बांधतात ते कसं असतं वगैरे सर सगळीकडे असंच असतं बघा. Even the night the darkest before the dawn.